परिलेबन साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडल तोंडरे आयोजित साई चषक 2024 आजच्या रात्रीतील दुसरा सामना वैभव एंटरप्राइजेस दिगोडे विरोधात स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. टॉस जिंकला तो दिघोडेने मात्र टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पाहुणे मंचावरती उपस्थित आहेत, सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतोय. दिघोडे संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय भगवानजी टेंबे साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे, वैभव एंटरप्राइजेस दिघोडे हा संघ. पहिलं षटक घेऊन गोलंदाज तयार क्रिश कोळी, एक चांगला ऑलराउंडर आहे. सलामीची जोडी मैदानावरती मुकेश मडवी आणि धनंजय हिलाल. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं टाकायची आहेत. खबरशा वरतून मारण्याचा प्रयत्न, क्रीडांगणाच्या काही भागात आपण पाहतोय की गालीचा आहे, ग्रास आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आणि त्या ग्रास वरून चेंडू ट्रॅव्हल होणार नाही. विहंगम दृश्य खरं तर हे साई चषक 2024 चे. पाटील मैदान तोंडरे उद्घाटन सोहळा पाहुण्यांच्या शुभहस्ते पार पडलेला आकर्षक चित्र आहे, ते सर्वांना आकर्षित करतात. तिसरा पंच गोलंदाजाच्या शैलीवरती इथे आक्षेप घेण्यात आलेले. चला तिसरे पंच कंटिन्युअस ऑन स्क्रीन वरती पंच असतील हे लक्षात असू द्या. सँडी पालकर वेगवान चेंडू क्रिश कोळीचा. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान म्हटल्यानंतर आदरणीय योगेशजी मडवी आणि हितेशजी मडवी यांचं प्रामुख्यानं नाव घ्यावं, हितेंद्र मडवी. अनेक सामाजिक कार्य त्यांच्या वतीने होत असतात. निर्धाव चेंडू जे होते सांगतात, सलामीची जोडी. दिशा खराब आहे, पंच इथे दंडित करतात. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे जोडली जाते. साई चषक 2024 परिलेवन साई स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडल तोंडरे आयोजित ही स्पर्धा. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1.5 लाख रुपये. प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट साठी बाईक. दर्जेदार क्रीडा स्पर्धा. खोलात टाकला होता चेंडू, गॅप मध्ये स्ट्रोक आहे. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, कमालीचे प्रयत्न इथे करण्यात आले. अंडरआर्म थ्रो, कदाचित इंजुरी असेल खेळाडूला. 2 धावा घेतल्या जात आहेत. पंच थोडे थांबा पण, कारण तिसरे पंच इथे चेक करतायत बाउंड्री आहे की नाही. तिसरे पंच इथे तपासणी करतायत. चला 2 धावा घेतल्यात, आपण मॅच ऑन ठेवा निर्णयी पर्यंत. चार रन चौकार, कारण चेंडू अडवण्याच्या अगोदर सीमारेषेच्या बाहेर गेला होता क्षेत्ररक्षक, पाय लागला होता बाउंड्रीला, त्या कारणास्तव चौकार. यॉर्कर बॉल खोलात टाकला होता चेंडू क्रिश कोळीने. वेगवान गोलंदाज आहे. एकच धाव, धाव संख्या 9. स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय मच्छिंद्र देवीदास पाटील.
मंचावरती अनेक मान्यवर उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत. या क्रीडा स्पर्धेचा 9 धावा. क्लीन बोल्ड फलंदाज त्रिफळाचित. साई चषकच आयोजन कडक केलंय हो दादान, कडक केलंय हो दादान, कडक केलंय हो दादान. कार्यालयाच्या हायकलाम कौतुक केलंय हो साऱ्यान, कौतुक केलंय हो साऱ्यान, कौतुक केलंय हो साऱ्यान. यमआयडीसीत बोलबल झाला. हॅलो हॅलो, चला बॅटर तयार ठेवायचे ही विनंती आहे. आणि क्रॉसिंग लाईन क्रॉस करण्याच्या अगोदर फलंदाज आतमध्ये येणं गरजेचं आहे. मधली एसटी वाकवली गोलंदाज क्रिशने, वेगवान चेंडू होता, फलंदाज बाद झाला, तो मुकेश शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि पायाच्या मधून चेंडू मधल्या एसटी वरती त्रिफळाचित. दर्जेदार क्रीडा स्पर्धा आहे. साई चषक 2024. जगदीश पाटील सर या स्पर्धेमध्ये तुम्ही समालोचन त्यांचं ऐकताय. खूप चांगली कामगिरी या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांची लाभते. पाहुण्यांना विनंती की आपण मंचावरती यावं. आमचे दिगोडेचे निलेजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. लॉंगांच्या दिशेनं हा फटका खेचला जातोय. पाप वेगानं क्षेत्ररक्षकाला. क्रीडांगण खूप छान आहे, जरी अनेक ठिकाणी क्रिश काही गोष्टी असल्या की थोडा उतार आहे, परंतु ऑन साइडला आताच्या एंड पासून जो गालीचा आहे तो सर्वांनाच आकर्षित करेल. आणि एवढी पारितोषिक आहे त्या स्पर्धेत, सीमारेषेच्या बाहेर झेल घेतल्यानंतर प्रेक्षकांना टी शर्ट, जे कूपन आहेत 300 कूपन आहेत, त्यामधूनच लकी प्रेक्षकाला बाईक मिळेल. 200 रुपयाचं ते कूपन आहे आणि ते देखील लिमिटेड ठेवलं. जर का पैसे कमवायचे असले तर अनलिमिटेड ठेवलं असतं. ही देखील खूप चांगली गोष्ट. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि ते जजमेंट चुकलं. एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूने दाबायला पाहिजे होतं, अंदाज चुकला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खेळाडूंचं स्वप्न तर पूर्ण होईल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी, परंतु आयोजक मचिंद्र पाटील यांचं एकच म्हणणं आहे की ते प्रेक्षक असे येतात ना कधी कधी की त्यांना त्यांच्याकडे बाईक देखील नसते. मी मगाशी देखील पाहिलं, असे अनेक होते, लकी ड्रॉद्वारे जर का त्यांना मिळाली बाईक तर त्यांचं स्वप्न देखील पूर्ण होईल. म्हणजे एखाद्या गरीबाचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम स्पर्धेचे आयोजक मचिंद्र पाटील साहेब करतायत आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि कोणी घेऊ शकतात ते कूपन, फक्त लिमिटेड आहे. प्रेम पाटील यांनी घेतले तरी चालेल, वाजेचे जे आमचे गुणसंख्या लेखक आहेत. पंचांना मिळाले, समालोचकांना दिले, बाईक आहेत उसाटणेवाल्यांनीच दिले पंचांना आणि समालोचकांना. सरळ खेचला फटका, सीमारेषेच्या बाहेर चेंडू, चौकार, 4 धावा. साई ट्रॅव्हल्स प्रोप्रायटर रोहिदास शेठ हनुराम पाटील, साई चषक तोंडरे यांच्या वतीने शानदार चौकार. हे फार खूपच खूपच छान आहे आणि सर्वांना आकर्षित करते. या तीळ मात्र सुद्धा शंका नाही. धावसंख्या 16. अजय आक्रमक फलंदाज, अजय भंडारी. आणि या फलंदाजावरती उसाटणे संघाची भिस्त आहे, आधारस्तंभ आहे, महत्वाचा खेळाडू आहे. लवकर बाद झाला तो मुकेश मडवी. धनंजयने चांगली सुरुवात केली आणि आता अजय भंडारी 17-1. बॅटची कडा घेतले, मागे आलाय चेंडू, शॉर्ट थर्डमॅनला शेवटी रेक्टिफाय केलं. एकच धाव, धावसंख्या 18. पाहुणे मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. 6 रात्रींची स्पर्धा,
अनेक पारितोषिक खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे की खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी एलईडी स्क्रीनची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. एखादा ऍक्शन आपल्या म्हणजे एखादा फटका चुकला एखादा क्षण चुकला तर परत एकदा आपण तो त्या स्क्रीनवरती पाहू शकतो. ही चांगली व्यवस्था. आणखी एक यॉर्कर बॉल आयुष कोळी हा अस्त्र आहे खरं तर दिगोडे संघाचा वैभव एंटरप्राइजेस दिगोडे. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला 19 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅच वीर बजरंग शिरडो विरोधात मंगलमूर्ती कालुंद्रे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण टॉस पाचव्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला. तुम्ही सहकार्य करा तुमच्यासाठी पारितोषिक आहे परंतु जर का तुम्ही टाइम मॅनेजमेंट वरती घाला करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला दंडित देखील करण्यात येईल. आणि नाईट मॅच मध्ये करणं गरजेचंच आहे नाहीतर पहाटेचे चार. धावसंख्या 19 निवृत्ती पाटील. पुन्हा एकदा यॉर्कर बॉल होता धनंजयचा फटका कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. अजय दुसऱ्या धावेसाठी तयार परंतु थांबवले धनंजयने. धाव संख्या 20. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर स्पोर्ट्स सायकलचं पारितोषिक त्याचबरोबर बेस्ट फिल्डर साठी कुलर. अनेक मान्यवर आहेत ज्यांनी आम्हाला हे पारितोषिक पुरस्कृत केले त्या सर्वांचे पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो. फुल टॉस बॉल काऊ कॉर्नरला फटका अजय भंडारीचा वन बाउन्स चौकार. ओम साई इंटरप्राइजेस सिव्हिल कन्स्ट्रक्शन तोंडरे प्रोप्रायटर मच्छिंद्र शेट देविदास पाटील साई चषक यांच्या वतीने हा सुपर डुपर हिट चौकार. हे प्रत्येक गोष्टीसाठी आहे ती लाईन आहे ती बरोबर सेट केले हे करणं सोपं काम नाहीये आणि डीजे देखील परफेक्ट ऑपरेटिंग करतोय. फिल्डिंग मध्ये अनेक फेरबदल करत असताना चौकार चौकाराने स्कोर जाऊन पोहोचला आता 24 धावा. अजय भंडारीच्या बॅट मधून चौकार निघाला. बेल्स पडल्यात खरं तर म्हणून इथे पंचांनी हा खेळ थांबवला. टाइम महत्वाचं आहे लक्षात असू द्या. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कम्प्लीट करायचीच आहेत आणि मागच्या 2 ते 3 दिवसांपासून थंडी देखील वाढले. 12:30-1 नंतर बॉल ट्रॅव्हल देखील फार कमी होतो आणि क्रीडांगणावरती ग्रास आहे. वेगवान चेंडू होता. रिव्ह्यू बॅटर की अंपायर रिव्ह्यू आहे अंपायर्स रिव्ह्यू ओके. वेस्ट साईड साठी मात्र इथे रिव्ह्यू घेतलाय तो देखील अंपायर रिव्ह्यू. उद्या ठीक 7 वाजता सामना मात्र चालू होईल हे लक्षात असू द्या. उद्या ठीक 6:30 वाजता मात्र तुम्हाला रिपोर्ट करायचे. आतापर्यंत 6 संघांना पॅनलाइज करण्यात आलेले आहे. फेअर डिलिव्हरी आहे. फुलटॉस बॉल अजयचा फटका स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात. फेक पा किती अचूक आहे एकदम परफेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये. फिल्डर होता तिथे आयुष कोळी ज्यानं दुसरं षटक टाकलं. धावसंख्या 25. प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट साठी बाईक स्पोर्ट्स सायकल बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी आकर्षक कुलर बेस्ट फिल्डर साठी
मोठे फटके यायचे थांबलेत मागच्या षटकापासून. धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचल्या आणि 5 ओव्हर साठी 5 गोलंदाज. हा एक मोठा फंडा आहे. प्रत्येक संघ 4 गोलंदाज घेऊन नेहमी उतरतो, कारण सगळेच सर्वच स्पर्धेमध्ये 100 पैकी 99 स्पर्धेमध्ये तुम्हाला 4 गोलंदाज असतात 5 षटकांसाठी. परंतु ही स्पर्धा काही वेगळी आहे. अजय पुन्हा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न करतोय. क्रीज सोडले धनंजयने आणि ते रनआउटच्या स्वरूपात धनंजय होईल बाद. स्कोर आहे 27-27. हे साईचे शक्त आयोजन कडक केलंय हो दादान, कडक केलंय हो दादान, कडक केलंय हो दादान. सार्याला त्याच्या हायचं नाव, कौतुक केलंय हो सार्यान, कौतुक केलंय हो सार्यान, कौतुक केलंय हो सार्यान. MIDCत बोलबाला झाला साई चषकाचा. मच्छिंद्र पाटील दादान आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. मच्छिंद्र पाटील दादान आयोजन केलंय क्रिकेट. थँक्यू थँक्यू. मैदानावरती दाखल झालाय अनिकेत अनिल ढोपरी. नुकताच जी उसारलीची नाईट स्पर्धा झाली तिथे प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट राहिला. बाईक त्याने पटकावले आणि आता गरज देखील आहे तसा खेळ देखील व्हायला हवा. 3 ओव्हर मध्ये धावसंख्या 27. केवल कोळी मात्र गोलंदाजीसाठी येतो. या टीमकडे सर्वच गोलंदाज हे एक्सपिरियन्स आहेत. एखाद वेळी आपण पाहिलं तर सूरज कदाचित कदाचित टाकलं तर, कारण आता 5 गोलंदाज वापरायचे. 4 गोलंदाज तर मला ठाऊक आहे की चारीच्या चारी यंगस्टर आहेत. तीन ओव्हरमध्ये धावसंख्या 27-27. अजय भंडारी आणि त्याच्या साथीला निकेत. फुल टॉस बॉल ऑफ ड्राईव्हचा हा चांगला स्ट्रोक होता. स्क्रीनच्या समोर येऊन चेंडू मात्र अडवतोय. 28. सिंगलने स्कोर 28-28. चौथ्या षटकात गोलंदाजीसाठी केवल कोळी. समोर अनिकेत विस्फोटक फलंदाज. पहिलाच बॉल अनिकेतच्या बॅटमधून गोलंदाजाच्या डोक्यावरून स्क्रीनच्या पलीकडे षटकार. पूर्वी फार्म हाऊस मालक कैलाशेट देवीदास पाटील साई चषक तोंडरे यांच्या वतीने खणखणीत षटकार. खरं तर अनिकेतच्या बाबतीत सांगायचं झालं तर चेंडू पट्ट्यात आला तर नक्कीच कार्यक्रम होईल, यात शंका नाही. भारदार शरीर असती, प्रॉपर टायमिंग या खेळाडूकडे, फटके तेवढेच चांगले आहेत. या भारदार शरीर असतीचा असून सुद्धा तो जो पोलचे फटके खेचतो ते देखील पाहण्यालायक असतात. स्क्वेअर कटचे देखील फटके आणि त्याच अनिकेतने सुरुवात केली पाहिजे या डावाची षटकाराने स्वतःची. 6 धावेने स्कोर जाऊन पोहोचलाय 34 आणि धावांची गरज आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला. आज मला असं वाटतंय स्टार ओवे संघ देखील स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान या नावाने खेळणार आहे. ऑन साईडला वडा पिकअप स्ट्रोक बाय अनिकेत अनिल ढोपरी. बॉल सीमारेषा पार, माल्टी हिट षटकार. क्रिकेटचा रंगलाई थरार. ओम साई इंटरप्राइजेस सिमेंट सप्लायर्स प्रोप्रायटर देवीदास शेठ हनुराम पाटील साई चषक तोंडरे यांच्या वतीने खणखणीत षटकार. चला चेंडूच डायरेक्ट आता जी कंपनी तिच्या कंपाऊंड मध्ये पाठवलाय तो अनिकेत डोपरेने. हा पिकअप शॉट आपण पाहिला क्रीज मध्ये जाऊन मिडविकेटला हा षटकार. जर का तुम्ही चेंडू चेक केला असेल तर तोच तुम्हाला देण्यात येईल अशा आयोजक सूचना करतायत. नवीन चेंडू तुम्हाला देणार. 3 चेंडू तुम्हाला दिलेले आहेत, त्यातीलच चेंडू चॉईस करण्यात येईल अशा आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत.
ओके, तीन चेंडू बॅटरने जे चेक केले तेच तुम्हाला वापरावे लागतील. आता दोन सलग षटकार आणि या दोन षटकाराने स्कोर डाऊन पोहोचलाय 40 वर. दिगोडे संघ खेळतो आणि दिगोडे संघासाठी आकाश टकले आणि त्याचबरोबर सन्माननीय समीर शेठ पाटील आर्यन ग्रुपचे यांच्या वतीने शुभेच्छा येत आहेत. खूप खूप धन्यवाद. थोडं टेन्शन अनिकेतने आता वाढवलंय दिगोडे संघाचं. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू आता वाढायला सुरुवात झाली या क्रीडा नगरीमध्ये पाटील मैदान तोंडरे. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. चार सीमा रक्षक अनिकेत साठी ऑन साइडला. स्क्वेअर लेगला एक फिल्डर तैनात आहे, त्याचबरोबर काऊ कॉर्नरला मिडविकेटला आणि एक लॉंग ऑनला. मी अगोदरच म्हटलं होतं की हा खेळाडू नुसता ऑन साइड नाही, ताकदीच्या जोरावर नाही, तर त्याच्याकडे असलेली शैलीबद्ध फलंदाजी खरोखरच पाण्याला आहे. की बॉल चाललाय थर्डमॅनला, चांगला स्ट्रोक चौकार. पहा तीन चेंडूंमध्ये तब्बल धावा कुठल्या त्याने 16 आणि या 16 धावाने धावसंख्येला उभारी मिळाली. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला. धावफलक 44 फार कमी धावा होत्या तिसऱ्या षटकापर्यंत. आणखी एक धमाका, लॉंग ऑनला फिल्डर आहे, पाहूया कितपत. परंतु इथे शेवटी लॉंग ऑनला इथे झेल घेतला जातो. एका क्षणी असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषा पार जाईल, परंतु ती बाउंड्री थोडी वाईड आहे आणि ते फलंदाज बाद झाला अनिकेत. चला फलंदाज थांबणार नाही अशा सूचना आयोजक आमच्या पर्यंत पोहोचवत आहेत. लवकरात लवकर बॅटर पाठवा. इंचभर अंतर असेल फक्त सीमारेषा आणि क्षेत्ररक्षक यांच्या मध्ये. क्रॉसिंग साठी 12व्या खेळाडूने आपण लक्ष ठेवा, तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता, तेव्हाच पेनल्टी भेटेल हे लक्षात असू द्या. खरं तर एक वेगळीच नियमावली आम्ही आयोजकांकडून पाहतो आणि हे फार करणं गरजेचं आहे वेळेच्या बाबतीत आपल्याला सुधारणा करायची झाली तर. फुलटॉस बॉल मनगटाच्या सहाय्याने वळवला गॅपमध्ये, त्यानंतर पायांचा चांगला वापर. डावफलक 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 नेक्स्ट मॅच वीर बजरंग शिरडोन विरोधात मंगलमूर्ती कालुंद्रे. दोन्ही टीम कॅप्टन, चला टॉस साठी त्वरित या. आमचे तीनही पंच सँडी पालकर सर केवाले, त्यांची आधा काही औरच आहे. रोहिंजनचे सचिन कडू सर, तोंडरेचे प्रशांतजी पाटील, गुणसंख्या लेखक प्रेम पाटील वाजे, आणखी एक वाजेचं गुणसंख्या लेखकाचं नाव. अभिषेक पाटील मागच्या 2 रात्रींमध्ये गुणसंख्या लेखाचं काम त्यांनी मात्र केलंय. चला फिल्डिंग त्वरित सेट करून घ्या आणि मासला त्वरित सुरुवात करा. 4 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 46. काळुंद्रे संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय शिरडोन टीम. फक्त एकच धाव 47. अनिकेत बाद झालाय महत्वाचं म्हणजे, नाहीतर अनिकेतने पहिलेच 2 चेंडू 2 षटकार मारले होते. 21 मिनिटांमध्ये 4 षटक समाप्त झाली. खरं तर 2 मिनिटांचा बफर टाइम आम्ही देतोय. 47 धावा. चला सेकंड इनिंग स्टार्ट होण्याच्या अगोदर टॉस होणं कंपल्सरी आहे. कर्णधार हे लक्षात असू द्या, जो येणार नाही त्या संघाला पॅनल्टी देण्यात येईल. कोणताही संघ असू दे. आय थिंक काळुंद्रे संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय वीर बजरंग शिरडोन. चला टॉस साठी या.
शेवटचा षटक चांगली गोलंदाजी करतोय. प्रिन्स मोठ्या फटक्यांपासून त्याने वंचित ठेवलंय, हे फार गरजेचं आहे. चौथ्या षटकात धावा आल्या, अनिकेतने त्या धावा केल्या, दोन षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून तो बाद झाला. आयुषने खूप चांगला झेल घेतला, 50 धावा धावफलकावर. वेगाने टाकण्याच्या नादात लाईन गमावले, पंच इशारा करतात व्हाइट बॉल. धावसंख्या 51-51. मागच्या मॅच मध्ये पाठलाग करायचा होता, 63 धावसंख्येचा पाठलाग झाला नाही, तिथे जिंकला तो परी 11 आई गावदेवी 12-13 परी 11 नागावा संघ. लोअर फुल टॉस चेंडू फटका फसलाय आणि ते अगदी धडपडला क्षेत्ररक्षक, परंतु झेल त्याने घेतलाय. योगेश कोळी होता त्या ठिकाणी, चांगला झेल योगेश कडून. ऍक्शन रिप्ले मध्ये लोअर फुल टॉस चेंडू मारायचा होता काऊ कॉर्नरला, मिस टाइम राहिला स्ट्रोक आणि क्षेत्ररक्षक पहा योगेश कोळी. बॅलन्स गमावलं तरी सुद्धा नजर ठेवली, पडेल परंतु झेल सोडणार नाही. फलंदाज बाद. विजय इंटरप्राइजेस जनरेटर्स प्रोप्रायटर विजय शेठ देवीदास पाटील साई चषक तोंडरे यांच्या वतीने आयवाक्यासाठी शानदार टी शर्ट. वीर बजरंग शिरडोन संघाचे कर्णधार भरत पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय. एक दर्जेदार क्रिकेटर, लगेचच टॉस करण्यात येईल. क्रिकेट एवढं प्रगल्भ झालंय आता की प्रत्येक ठिकाणी म्हणजे 5-5 किलोमीटरवरती मला असं वाटतं 2-2, 3-3 स्पर्धा चालू असतात. याच विभागाचा आपण विचार केला तर हाकेच्या अंतरावरती किरवली येथे देखील नाईट स्पर्धा चालू आहे, वळवलीला देखील चालू आहे. अनिकेत बाद झाला आणि धावांवरती अंकुश इथे मात्र लागलाय. पंच बाईज आहे की बॅट कडे बाईज. एकेरी धाव एकेरी धाव संख्येने स्कोर आतापर्यंत 52-52. दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत, लगेचच आपण टॉस करून घेऊ. मंगलमूर्ती कालुंद्रे विरोधात वीर बजरंग शिरडोन. बावन्न धावा 52. क्लीन बोल्ड. आणखी एक फलंदाज होतो इथे बाद. अजय भंडारीची विकेट मात्र घेतले प्रिन्सने. पाच ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. स्कोर 58-59 धावा करायचे 5 ओव्हरमध्ये. या आपण जाऊया जगदीश पाटील सरांकडे. थँक्यू सो मच समीर सर. तर टास्क करण्यासाठी अभप दिलीप शेठ पाटील साहेबांना विनंती करेन, आपल्या शुभास आपण टास्क करायचं आहे. अभप दिलीप शेठ पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांच्याच शुभास आपण टॉस करूया. वारकरी संप्रदायाचे आपल्याला एक अतिशय चांगले व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. एड इज इट कॉल एड. मंगलमूर्ती कालुंद्रे संघ टॉस जिंकला डिसाइड. चला निर्णय कावाचा आपण, कारण स्पर्धा खूप मोठी आहे.
बरं दादा काय म्हणशील या स्पर्धेमध्ये खेळताना, कारण आज रात्रीच्या वेळेस खेळायचं आहे, कारण वीर बजरंग क्रिकेट संघ शेडून म्हटला की नेहमीच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय, मात्र आज नाईट स्पर्धेमध्ये खेळायचं आहे. निश्चितच रात्री आम्ही फायनल खेळलो, तेच आम्हाला सावाजलेले आणि आज डे खेळून आलो आहे, तर थकवा असेलच पण स्पर्धा खूप छान आहे, इथे आल्यावर उत्साह वाटतंय, नक्कीच चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. पूर्णपणे टीम असेल का, कारण कधी काय होतं जास्त स्पर्धा खेळतात डे नाईट, त्यामुळे काही कमी खेळाडू येतात, आणि मग एवढी मोठी स्पर्धा खेळत असताना आपल्याला एका दुसरे खेळाडू नसलं की मग आपली दमछाक होते. आता काय पोझिशन आहे? सर्व टीम आहे, विवेक नसतो पण तो आता नाईट आहे, त्याच्यामुळे तो अवेलेबल आहे. ओके, थँक्यू. तर टीम कालुंद्रे संघ फिल्डिंग कराल विपक्ष संघ पहिल्यांदाच लढत होईल, कमीत कमी किती धावांवरती? 50 पर्यंत. मग पूर्णपणे स्क्वॉड असेल का आता खेळण्यासाठी? संपूर्ण स्क्वॉड आहे. काय म्हणाल नाईट स्पर्धेविषयी, कारण रायगडमध्ये सध्या तरी भरपूर नाईटच्या स्पर्धा येत आहेत, त्यातली त्यात ही स्पर्धा? या सीझनमधली पहिली आमची नाईट आहे, आयोजन तर भारीच आहे. ओके, पहिली नाईट आहे, बेस्ट ऑफ लक. चला सामना लगेचच सुरू होईल. या ठिकाणी टॉस जिंकलाय मंगलमूर्ती कालुंद्रे संघ, आणि मंगलमूर्ती म्हटलं की प्रवीण घरत एक महान क्रिकेटर, आज सुद्धा त्यांची तीच आमच्या पाया मिळतोय आपल्याला, ज्यांनी क्रिकेटच्या पतलावरती फार मोठं नाव उपस्थित केलं. तर दुसरीकडे तर रणजित दादा पाटील उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत या आपण सादरीकरण कक्षामध्ये. या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांच्या शुभासे आपल्याला सन्मानित केलं जाईल, कारण येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. डुंगीकर साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. या मंचावरती पाहा मिळतात आपल्याला राजाशेठ डुंगीकर. हा विशाल, या विशालच्या खांद्यावरती सुद्धा फार मोठी जबाबदारी स्पर्धेची पाहतोय सातत्याने 3 दिवस. निश्चितच पूर्ण सपोर्ट आहे विशालचा, कारण पाहिजे दादा हे असं, कारण आता स्पर्धा ठेवणं तेवढी सोपी गोष्ट राहिली नाही आहे, त्यामुळे प्रत्येकाचा हातभार हा आवाज असतो आणि त्यातले त्यात विशाल. निश्चित या स्पर्धेमध्ये पाहतोय नेहमीच आपण प्रमोद दादा पाटील आहे ना, मात्र आज त्यांची तब्येत बरी नाही आहे त्यामुळे येऊ शकत नाही आहे. आणि याच दरम्यान पाहूया आमच्या या स्पर्धेच्या आयोजकांना या ठिकाणी शुभेच्छा सदिच्छा देण्यासाठी मंडळी या ठिकाणी. खरं तर त्यांच्यावरती असणारं प्रेम आहे की तुम्ही आयोजन केलं अत्यंत चांगल्या प्रकारे आयोजन आहे, त्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत. जाऊया सामन्यामध्ये, जेथे खेळाचं पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रामध्ये स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या टीमने बनवल्यात एकूण धावा 58, 59 धावसंख्येचं लक्ष. आमच्या स्पर्धेचे या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय योगेशेठ मडवी आणि हितेंद्र मडवे, आपण यूट्यूबच्या माध्यमातून ऐकत असाल तर आपलं सहर्ष स्वागत आहे. गेम इज ऑन. गोलंदाज पाहतोय अजय भंडारी, लेफ्ट हँडर गोलंदाज. 20 मिनिटाचा टायमिंग आहे 4 षटकं फेकण्यासाठी, आणि जर काही तसं नाही झालं तर मग एक फिल्डर आतमध्ये येईल. हे प्रत्येक टीमला ऑन आहे, कारण टायमिंग लावलेलं आहे. आता टायमिंग झालंय 9:23 झाल्यात. येस सर. ओके, आणि सलामीची जोडी पाहायला मिळतो आपल्याला दिगोडे संघाची, सूरज पाटील आणि आयुष कोहली. सूरजच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. वैभव एंटरप्राइजेस दिगोडे, पहिलाच बॉल पिकअप शॉट, 1 बाउन्स इन टू द फॅन्स फॉर 4 रन्स. इंगळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांना विनंती आहे आपण
व्यासपीठावरती या. हा कंपनीचे वॉचमॅन आहेत का तिथे? जर आपण असाल तर चेंडू द्या. या वेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, स्टान्स बदलला होता, डायरेक्ट हिट नाहीये, थ्रो कुठे केला जातोय. लेगबाज स्वरूपामध्ये एकेरी धाव मिळत असताना थर्ड अंपायर, यस थर्ड अंपायर, तिसऱ्या पंचांची मदत सांडी पालकर, यस लाईव्हला पाहिलं जाईल. आणि खऱ्या अर्थाने कस लागत असतो या पंचांचा, कारण कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी करत नाहीये, नेट टू नेट निर्णय, लेट पण थेट. ऑनस्क्रीन यस चालू आहे, ऑनस्क्रीन तुम्ही पाहू शकता. टेक्नॉलॉजी टीम आहे, तर याच दरम्यान मधुकरजी राजाराम गोंधळी खेळणे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मनापासून स्वागत आपलं. आणि हरिभक्त पारायण आमचे या ठिकाणी त्यांचं सुद्धा आगमन झालंय. ही सर्व गुणीजन मंडळी आहे, वारकरी संप्रदायाची मंडळी आहे. आणि जेव्हा मी मंचावरती येतात ना, खूप बरं वाटतं, कारण ते समाजामध्ये राहून नेहमीच चांगलं काम करत असतात, कारण ते देवाचं काम करत असतात. फाटसन क्रिकेट थोडस देण्याचा प्रयत्न करतोय. या सूरजला पाहतोय, ज्याच्या नावाने संघ ओळखला जातोय. दिगोडे म्हटलं की निश्चितच फार मोठे खेळाडू आपल्याला पाहा मिळतात, ज्याने एका गाजवला, आता सुद्धा गाजवतात छोट्या मोठ्याची जोडी. मात्र सूरज सुद्धा दमखम दाखवत असताना आपल्या टीमच्या वतीने पंचांशी थोडस डिस्कर्ष करत असताना टीम पाहायला मिळते. चला क्रिकेट खेळा. स्पर्धा करणं आपले आयोजक सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व मच्छिंद्र शेट पाटील यांच्या माध्यमातूनही शृंखला पाहायला मिळते. फटका चांगला ऑन साईडला, वा गुड फिल्डिंग अनिल ढोपरी. एकाच संघामध्ये दोन मुलं आणि वडील खेळताना पाहायला मिळतात, अनुज आणि त्याचबरोबर अनिकेत. अनिल ढोपरीची दोन ही मुलं पाहायला मिळतात एकाच संघामध्ये. आज असं दृश्य फार कमी पाहायला मिळते. मात्र आज क्रिकेटचं असणारं वेळ, क्रिकेट खेळामध्ये मिळवलेलं प्रावीण्य अनिल ढोपरीच्या वतीने पाहायला मिळतोय. आणि तो सुद्धा श्रीरामाचा भक्त आहे. कधीही कॉल करा, पहिला त्याचा आवाज असणार जय श्रीराम, हे त्याचा नारा आहे. गेली कित्येक वर्ष तो प्रेमाने नारा देत असतो. पहिलं षडक रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, लेग बिपरचा अपील केलाय पाचीच. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. लेगबाजच्या स्वरूपामध्ये एकेरी दाम मिळत असताना या ओव्हरमध्ये अजय भंडारीने मात्र चांगली गोलंदाजी केली, अत्यंत चांगली गोलंदाजी, स्टंप टू स्टंप गोलंदाजी केलं. फलंदाजांना मात्र चारी मुंड्या चित करण्याचा प्रयत्न केलाय, कारण सूरज सारखा आक्रमक शैलीचा फलंदाज टीमचा कॅप्टन आहे आणि त्या कॅप्टनला थांबवण्याचं काम केलंय. फक्त धावसंख्या 8 डाबा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एकोणसाठ डावसंख्येचं लक्ष होतं, मात्र 12 सरासरी जवळजवळ प्रतिषटकामध्ये ठेवायची होती. खरं संघ आहेत ना, सध्या डे नाईट क्रिकेट खेळतात, त्यामुळे थोडासा कुठे का होईना थकान पहा मिळतोय, कारण क्रिकेट मैदानावरती खेळत असताना खूप मोठ्या प्रमाणे धावपळ होते. आणि अशाच वेळेला हे सारखं डे नाईटचा फॉर्मॅट. तर गोलंदाज दुसरं षडक अमरीलाल, रात्री सुद्धा किरवलीच्या मैदानावरती हा संघ सुपर 12 पोहोचला. फटका चांगला, स्वीट साऊंड आलाय, गॅप खूप मोठा आहे. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून अगदी चेंडू सरळ जमिनीला गुदगुल्या करत असताना चौकार पाहायला मिळतोय. 4 रन्स.
पंचायत सावकाराने मात्र 12 ही धावसंख्या पहा मिळतो आपल्याला. थोडं पास केला प्रत्येक टीमला वॉर्निंग करतोय, कारण आता सामना जसजसा पुढे सरकेल ना तसतसं मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पहा मिळेल. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू पडल्यानंतर अगदी एष्ट्यांच्या वरून जात असताना पाहायला मिळाला, त्यामुळे चेंडू आलाय डॉट चौकार त्याच्यानंतर डॉट असं समीकरण पाहतोय आपण. स्ट्राईकवरती फलंदाज आयुष कोळीला पाहतोय. ही सलामीची जोडी अद्याप दिगोडे संघाची. गोलंदाजाचा रिदम चुकत असताना काही अंशामध्ये जेव्हा तो गोलंदाजी करत असताना पायांची हालचाल मुवमेंट त्या व्यवस्थित नाही झालं की मात्र पुन्हा एकदा त्याला गोलंदाजी मार्कवरती जावं लागतं. आणि अशातच पहा मिळतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती जात असताना. अमरला पाहतोय दुसरं नाहीये गोलंदाजाला काहीतरी व्यवस्थित नाहीये, त्याचं जी पायांची हालचाल असते ना व्यवस्थित होत नाही. या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण 5 षटकांचा सामना, 5 फ्रेश गोलंदाज वापरायचे आहेत, त्यामुळे निश्चितच प्रत्येक टीमचा कस लागतोय, कारण प्रत्येक टीमकडे 4 गोलंदाज अवेलेबल असतात, 5वा पार्ट टाइम वापरायला लागतो. मात्र अशा वेळेला थोडंसं रिक्स तर घेतच असतात हे खेळाडू. बिग शॉट खेळायचा प्रयत्न, फटका पसला हवेमध्ये, दूरवरून फिल्डर आणि झेल ड्रॉप. जितेश मडवी एक चांगले फिल्डर आहेत, लॉंग ऑफला सुटलाय झेल. मात्र जेव्हा आपण असे झेल सोडताना तेव्हा ते झेलची किंमत आपल्याला मोजावी लागते, त्यामुळे कॅचेस विन द मॅचेस असं सातत्याने का म्हटलं जातं याचं उत्तर असं, कारण फिल्डिंग डिपार्टमेंट चांगलं करणं तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि ते झेल सुटलाय, एकेरी धाव मिळाली आहे सूरज स्ट्राईकवरती. बॅट सुटली आहे, एकेरी स्वरूपाची धाव मिळेल जवळपास कोणी नव्हतं, कारण असं दृश्य क्वचितच पाहा मिळतोय. तरी सुद्धा ग्लोव्स परिधान केल्यात, कारण सध्या मॉइस्चर हाताला येतोय, त्यामुळेच एक ग्लोव्स परिधान करताना पाहा मिळतात खेळाडू. 59 डावसंख्येचा फाटलक करत असताना सध्या तर 14 ही धावसंख्या स्कोरबोर्डवरती. पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळात तो क्षेत्ररक्षक, एकेरी स्वरूपाची धाव मिळेल. कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला या गोलंदाजाचा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहता येईल मंगलमूर्ती कालुंद्रे विपक्ष वीर बजरंगी शिर्डून या दोन संघामध्ये. असे 8 संघ आज सुद्धा खेळताना आपल्याला पहा मिळतील. आणि या ठिकाणी पाहतोय एच अँड टेकन, यास अनिकेत डोपरी शॉर्ट डिसमिसल, फलंदाज बाद पहिला ब्रेक थ्रू मिळालाय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उत्साटने टीमला. त्यांची अगदी स्टम्पच्या जवळ राहिले आणि बॅट जेव्हा फिरवली ना तेव्हा पाठीमागून येऊन बॅट स्टम्पला लागली. न्यू बॅट्समन मैदानामध्ये येत असताना प्रितेश म्हात्रे दोन षटकांचा केस संपलाय, 15 धावा स्कोरबोर्ड वरती. चला फिल्डिंग लावा टीम उसाटणे. चला लक्षण ठेवा, टायमिंग अलर्ट आहे, वारंवार आयोजन कमिटीच्या सूचना येतात, कारण वेळेवरती येऊन प्रत्येका खेळणं फार महत्वाचं असतं आणि नाईटची स्पर्धा आहे, त्यामुळे जास्त वेळेचं बंधन असतं.
कारण प्रेक्षक आपला प्रेक्षक वर्ग राजा सुद्धा आपली नेहमीच वाट पाहत असतो. तर याच दरम्यान पाहतोय आपण स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे आयोजक हितेंद्र मडवी यांचं आगमन झालं या मंचावरती. स्वागत आहे आपलं. चला गोलंदाज दुसरं षडक तिसरं संघाच्या वतीने जितेश मडवीला पाहतोय आपण. दोन पॉवर प्लेची षटक संपलेत. आता दूरवरती फिल्डर या वेळेस फटका चांगला आहे मात्र उंची मिळाली आहे. यस टायमिंग ग्रेट होतं आणि हा शानदार षटकार. क्रिकेटचा रंगलाय थरार. ओम साई इंटरप्राइजेस सिमेंट सप्लायर्स प्रोप्रायटर देविदास शेठ हलुराम पाटील साई चषक तोंडरे यांच्या वतीने खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. षटकार आला फलंदाजाच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती. धावसंख्या थांबली होती तिला मात्र गती देण्याचा प्रयत्न. थोडासा बाउन्स दिलाय. अतिशय चांगला चेंडू फेकलाय. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेत असताना या खेळाडूने पहिल्या बॉल वरती षटकार अंपायर कडे पाहत राहिलाय आशाभूत नजरेने. तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. पुन्हा एकदा अगदी कोलवर टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगला खेळून काढला डीप मध्ये. फिल्डर आहेत. एकदा कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट नाहीये. देण्याचा प्रयत्न होता वेगाने आले दर्शन आले चेंडूवरती. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलून फेकलाय आणि तोपर्यंत या दोन रन्स पूर्ण कम्प्लीट केल्या गेल्यात. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. तर याच दरम्यान रमजान शेख पेटगावचे यांचं सुद्धा आगमन झालंय या पण व्यासपीठावरती. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. पटका पसला हवेमध्ये. झेल स्वीकारले का? हो यस. सत्यवान ढोपरे होते अगदी लॉंग ऑनला. जणू काही झेलची वाटच पाहत होते. पाहत राहिले चेंडूकडे आणि झेल टिपलाय दुसरा धक्का. टीम पा मिळतो आपल्याला दिगोडे संघाला. पाहायला मिळतो आपल्याला तिसरं षटक प्रगतीपथावर असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रणिल पाटील ला पाहतोय दिगोडे संघ. दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना अगोदर 59 डबा कुठल्या गेल्यात. 58 कुठल्यात. 59 लक्ष ठेवलंय. एच वा चांगला झेल पकडला एस टी रक्षक एसट्यांच्या मागे अनिकेत डोपरीने. लागोपाठचा दुसरा खेळाडू बाद होताना पाहायला मिळतो आपल्याला दिगोडे संघाला लागलेला हा लगेचच तिसरा धक्का. हे बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. मच्छिंद्र पाटील दादान आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. थँक्यू थँक्यू. चला फलंदाज या लवकर फास्ट सोरस कारण वारंवार आयोजन कमिटीच्या सूचना येतात त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचा वेळ करू नका. क्रिश कोळी एक यंगस्टार या टीमचा पहा मिळतोय आपल्याला. ऑन हॅट्रिक जितेशला पाहतोय. चांगलं कमबॅक केलंय जितेश सुद्धा. एक यंगस्टार खेळाडू आहे या टीमचा. यावेळेस फटका चांगला आहे आणि काय घडलंय स्किट झाल्यात खेळाडू कारण आता मैदानावरती थोडंसं दव जमू लागलंय कारण थंडी आहे त्यामुळे थोडेसे स्किट झाले. झेल टिपण्याची संधी होती पुरेपूर
त्या ठिकाणी अनुज डोपरी होते आणि या चौकार चार रन्स मिळाल्यात. तीन ओवरचा खेळ संपलाय आणि तीन ओवरमध्ये तीन विकेट गमावल्यानंतर स्कोरबोर्डवरती धाबा आहेत त्या 27. आता 12:32 पाणी घेऊन जायचं. 12 खेळाडू आपण लक्षात ठेवा, पाणी घेऊन जा. तीन ओवर झाल्यानंतर आपण पाणी घेऊन जायचं आहे. आता 12 चेंडूमध्ये 32 धावसंख्येची गरज आहे दिघोडे संघाला. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना डीज आहे. मच्छिंद्र पाटील दादान आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहा मिळतोय आजची तिसरी रात्र या स्पर्धेची. आणि आजच्या या तिसऱ्या रात्रीमध्ये सामना पाहा मिळतोय दुसरा. एकीकडे वैभव एंटरप्राइजेस दिघोडे, तर दुसरीकडे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान यावेळेस आपण पाहतोय. चांगला असा सामना रंगतदार अवस्थेमध्ये. चला सामना सुरू करा. येणार आहे 12-32 समीकरण अद्याप आपल्याला पाहा मिळतोय. आता येथून कोण जिंकणार? गोलंदाज उज्ज्वल ढोपरीला पाहतोय त्या मैदानावरती येत असताना. प्रितेशला पाहतोय आपण, प्रितेश पाडीला. प्रितेश मात्र येत स्ट्राईकवरती. 12-32 पहिलाच बॉल, अलकसा अपील, पंचांना रेफर करण्याचा प्रयत्न. आवाज झाला या ठिकाणी खेळाडूंचा आउट जाय म्हणून. अपील केलं. अपीलामध्ये जास्त उत्साह पाहायला मिळाला. पहिला चेंडू डॉट. आता 11 पुन्हा एकदा 32 धावसंख्येची गरज आहे. सेकंड सत्रामध्ये बॅटिंग करत असताना दिघोडे संघ पाहतोय. अद्याप तीन खेळाडू त्यांचे 5 आल्यात. पहिली विकेट सूरजची गेली, त्याच्यानंतर लागोपाठ 2 धक्के लागले. चांगला बॉल अतिशय गुडलँड स्पॉटवरती चेंडू फेकला, टेकऑफ झालाय एस टी रक्षक अनिकेतकडे. आणि ते पाहा मिळतोय आपल्याला डॉट बॉल. चांगले चेंडूची फेकी केली. अद्यापर्यंत पाहायला मिळतोय उसाडणे संघाच्या बाजूने. 2 चेंडू डॉट फेकल्यात. पुन्हा एकदा टूईंगला लागलाय. बराच वेळ चेंडू हवेत. कव्हरचं क्षेत्ररक्षक पुढे सरकतो, मात्र धाव एकच मिळेल, एकापेक्षा जास्त नाही आहे. आता सामन्यामध्ये चौकार षडकारांची गरज आहे, ती मात्र वैभव एंटरप्राइजेस दिघोडे या टीमला. इथून जर काही मोठे फटके आले नाही आहे तर सामना त्यांच्यासाठी आणखीन कठीण होईल. त्यामुळेच आता मोठे फटके खेळावेच लागतील. चौथं षडक, 5 फ्रेश गोलंदाज, 5 षटकांच्या सामन्यासाठी एक वेगळी संकल्पना, काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न आयोजन कमिटीचा राहिलाय. फुल टॉस बॉल, स्क्वेअर ऑफ दी विकेट आणि अगदी स्क्रीनवरती नो बॉल. लक फॅक्टर ऑन झाल्यात. डीजे व साऊंड सिस्टम प्रोप्रायटर महेश देवीदास पाटील, साई चषक तोंडरे यांच्या वतीनं ही शानदार हॅट्रिक. फ्रीडचा बॉल आहे. आता षटकार आलाय त्यामुळे थोडस फ्रीडचा बॉल आहे निश्चित. आता सामन्यामध्ये पाहतोय आपण संधी चालू नाही आहे.
दिगोडे टीम साठी, जेणेकरून आता संधीचं सोनं करेल का? 9-24 ची गरज आहे. आता पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. व्हॉट अ शॉट, सुपर डुपर. ए लगा सिक्सर. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. क्रिश कोळी एकशे दोन वा छक्का येत असताना सिक्सर पहा मिळतो आपल्याला. चला चला, लागोपाठचे दोन षटकार एका खराब चेंडूने मात्र समीकरण बिघडून ठेवलंय. बिगिट करायचा होता यावेळेस, पाहतोय आपण. शॉर्ट टर्मॅनचा क्षेत्ररक्षक पुढे सरकतो. एकेरी स्वरूपाची धाव प्राप्त होत असताना लेगबायच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली आहे. पुन्हा एकदा समीकरण 7-17. मागच्या मॅचमध्ये सुद्धा असंच काहीच समीकरण होतं 7-17 ज्यावेळेस नागाव संघ खेळत होता आणि पारगाव संघाला ती गरज होती आता. आणि आता जर पाहिलं तर येथून गरज आहे ती मात्र दिगोडे टीमला. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका पसलाय हवेमध्ये. काय जितेश या ठिकाणी झेल, साधा सोपा झेल सुटला जातोय. जेथे दोन धावा मिळाल्यात तिसरी धाव सुद्धा झाली असती का, मात्र याच धाबा आता आपल्याला महागात पडतील कारण चेंडू शिल्लक आहेत 6 आणि रन्स बनवायच्या त्या फक्त 15. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय. हॅलो 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 हॅलो. तर याच दरम्यान पाहुण्यांचं आगमन होतंय. सन्माननीय किरणजी दाबणे, प्रमोदजी पाटील आणि त्यांच्या समवेत नरेशजी जाधव या पाहुण्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं, आपलं मनापासून स्वागत आहे. चला लगेचच फिल्डिंग लाभा, जास्त वेळ नको. चला चला, शेवटचं षटक आता चांगला गोलंदाज शोधावा लागेल. मागच्या आलेले दोन षटकार या सामन्यामध्ये कमबॅक केलंय वैभव एंटरप्राइजेस दिगोडे टीमने. कधीपासून धावा येत नव्हत्या, मात्र आता धावांना चालना मिळाली आहे. चला आता शेवटचं षटक गोलंदाज पाहतोय आपण. धनंजय हिलाल एक टेनिस क्रिकेटमधील बरीच वर्ष खेळाडू पाहतोय, सिनियर खेळाडू म्हणून या टीममध्ये आणि आता मैदानामध्ये आल्या तर गोलंदाजी करण्यासाठी. 6-15 धावसंख्येची गरज आहे. सामना अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत रोमांचकारी या परिस्थितीमध्ये पाहा मिळतोय. 6-15 पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका पसला हवेमध्ये, झेल स्वीकारला जातोय. डाऊन डी बॉल, फिल्डर आल्यात. सत्यवान ढोपरी फलंदाज बाद. तुझी चिमणी
वाह काय झेल टीपला पहिल्याच बॉल वरती बिगिट करण्याचा प्रयत्न राहिला फलंदाजा क्रिश कोळी ज्याने दोन षटकार ढोकले होते मागाशी त्या फलंदाजाला मात्र माघारी परतवलंय. चला बॅट्समन या लवकर का आपण उशीर करता जास्त उशीर करू नका कारण दुसरा सामना सुरू आहे अद्यापर्यंत आणि प्रत्येक मॅचला जास्त टाइम पास होतोय. आता बणबाच्या पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली 5 चेंडू 15 धाबा आपल्याकडे असलेला अनुभव धनंजय इलाल दाखवत असताना पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली त्यामुळे थोडंसं जे चिंतेचं सावट होतं बाजूला सारण्याचा प्रयत्न करतोय उसाटणे संघ. नवीन बॅट्समन योगेश कोळीला पाहतोय पण पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न पटका अलॉंग द कार्पेट डीप मध्ये फिल्डर आहेत एकाच ऍक्शनमध्ये चेंडूला उचललाय फेकलाय मात्र तोपर्यंत अच्छी रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धाबा अंकित केल्यात स्कोरबोर्ड वरती गरज आहे कारण 5-6 मध्ये 15 बनवायच्या होत्या पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आता 4 मध्ये 13 4 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे अद्याप सामना खुवा होत नाहीये 60 धावसंख्येचं ठेवलेलं लक्ष क्रिश कोहलीने केलेली 2 फटकेबाजी 2 षटकार मॅच मध्ये वापस आणलंय दिगोडे संघाला मात्र येते धनंजय हिलाल फुलटॉस आणि आता फटका नाहीये पा त्या ठिकाणी आमचे आयोजक स्वतः मच्छिंद्र शेठ आहेत आणि चेक करू तरी सुद्धा हरकत नाहीये या स्पर्धेमध्ये कोणावरही अन्याय होणार नाहीये हे लक्षात ठेवा आपण त्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी आताच होईल. थोडा वेळ थांबा प्लीज थोडस शांतपणे पाहू द्या. फेअर नाहीये चांगल्या धावा वाचवल्या त्या ठिकाणी फिल्डर होते सत्यवान डोपरी मॅच मध्ये वापसी करे जर षटकार आला असता तर मग काय आउट यस रन आउट झाल्यात आणि आता बणबाच्या त्या 3 चेंडू 12 चला धनंजय इलाल पाहतोय शेवटचं षटक हाताळत असताना आपल्या टीमसाठी आणि आज मात्र उसाटणे टीमने ना बरेच झेल सोडल्यात बरेच मिसफील्ड झाल्यात कारण एरवी संघ स्टँडर्ड फिल्डिंग करत असतो मात्र ह्या वेळेला आजच्या या नाईटमध्ये बरेच मिसफील्ड झाल्यात त्यामुळे त्यांना सुद्धा आता चुका शोधाव्या लागतील. चला सामना सुरू होतोय 3 मध्ये 12 पहिलाच बॉल पुन्हा एकदा बिगिट आणि सरळ स्क्रीन समोर वॉट अ शॉट धनुष्य बाणासारखा अगदी सरळ जातोय सीमा पार धनी षटकार मच निडेड षटकार. सुपर जे प्रेक्षक बसले होते ते मात्र आता उभे राहिल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका चांगला बॉल चांगली फिल्डिंग एकाच ऍक्शन मध्ये उचलला एखादा खेळाडू रनआउट करण्याची संधी होती मात्र नाहीये. आता 1 मध्ये 5 आणि आता षटकारच टोकावं लागेल. पुन्हा एकदा कंपल्सरी धावसंख्या चेस करायची आहे आणि चेस करत असताना आता 1 चेंडू 5 धावसंख्येची गरज
काय सामना रंगलाय, पुन्हा एकदा पहिला सामना सुद्धा असाच झाला पारगाव आणि नागाव या दोन संघामध्ये, आणि आता दिगोडे आणि उत्साटने या दोन संघामध्ये सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलाय. थरार नाट्य सामन्यामध्ये चला लगेच सामना सुरू करा, डोंट वेस्ट टाइम प्लीज, वेळ घालू नका. लास्ट वॉर्निंग आहे, पहा आयोजक आपल्याला वॉर्निंग करतात, कारण आपण लक्ष ठेवा, वेळेस वेळेला महत्व द्यायला शिका प्रत्येकाने, कारण वेळ कुणासाठी थांबत नसते, वेळेसाठी आपल्याला थांबावं लागतं. त्यामुळे एक चेंडू आणि पाच धावसंख्येची गरज. धनंजय हिलालकडे असलेला अनुभव काय सांगून जाईल की नवीन आलेला फलंदाज षटका ठोकेल, पाव लागेल मात्र नाहीये. सामना जिंकला या ठिकाणी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उत्साटने टीम. विजय मिळवत असताना वेलपेट उत्साटने टीम, हार्डलक टीम, वैभव एंटरप्राइजेस डिगोडे. तो चला.